ईवीएम मशीन पर बोलते हुए प्रकाश आंबेडकर ने मांग की है कि मशीन जाहिर करते समय मात्र 50 वोटों की जांच ना की जाए अपितु पूरे मशीन की जांच रैंडमली चयन कर ली जाए। साथ ही उन्होंने ईवीएम जांच पर कई मांग की है, आइए देखते हैं विस्तार से। कि किती टैग आलेले आहेत आणि ज्या दिवशी सील होणार त्या दिवशी किती टॅग सील झालेत आणि किती शिल्लक राहिले त्याचा असणारा हिशेब मागितला पाहिजे। तिसरी गोष्ट, जी डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे ते फक्त 50 मताचं नाही तर रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी सांगितलं पाहिजे की एक पूर्ण मशीन, मग तिच्यात 800 मतदान असेल किंवा 1200 मतदान असेल, हे पूर्ण 800 आणि 1200 मतदान तुम्ही आम्हाला करून त्या ठिकाणी दाखवा। उमेदवार जे मतदार आहेत ते आणि 800 आणि 1200 जे मतदान दाबले जाईल त्या प्रमाणात ह्या उमेदवाराला किती दाबले, या उमेदवाराच्या नावाने किती दाबले, म्हणजे जेवढे उमेदवार आहेत त्याच्या नावाने कोणी कोणी दाबलेले आहेत त्यांचा आकडा घेऊन जेव्हा रिझल्ट हे जे बटन दाबल्या जाईल आणि त्याचा डिस्प्ले जो होईल तो डिस्प्ले दाबलेल्या मतदाबरोबर बरोबर आहे की नाही याचा त्यांनी असणारा खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे। जी ईव्हीएम आणल्या जाईल, रिटर्निंग ऑफिसर जी ईव्हीएम आणेल ती नाही तर रॅन्डमली सिलेक्ट झालेली ईव्हीएम जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। तिसरं चौथं त्याच्यामध्ये त्यांनी वोटरला जागृत केलं पाहिजे की बटन दाबता दाबता ते जे पेपर ट्रेल आहे त्या पेपर ट्रेलवरती त्यांनी दाबलेलं बटन म्हणजे सिम्बॉल हा उमटलाय की न उमटलाय हा त्यांनी त्या ठिकाणी बघावा। हे सगळं करून झाल्यानंतर सुद्धा उमेदवारांनी एक अर्ज रिटर्निंग ऑफिसरला त्या ठिकाणी दिला पाहिजे, तो अगोदरच दिला पाहिजे माझं म्हणणं असं आहे। आणि तो म्हणजे मागच्या काउंटिंगमध्ये असं लक्षात आलं की 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याची टॅली झाली नाही।